इंगळी पीकेपीएसच्या संचालकांचा आरोप, बिनबुडाचा कर्मचाऱ्यांचा खुलासा. इंगळी तालुका चिकोळी येथील पीकेपीएसच्या 8 संचालकांनी कर्मचारी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्या संचालकांनी केलेला आरोप हा दिशाभूल करणारा असून ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्मचारी यांच्यावर रचलेली खेळी असल्याचा खुलासा सर्जेराव जाधव यांनी केला आहे. जाधव पुढे म्हणाले, चेअरमन यांच्यावर दबाव आणून व चेअरमन मीटिंगला हजर नसताना बेकायदेशीर ठराव घालून लाखो रुपयांचे कर्ज अटक केले आहे. चेअरमनची बरजबरीने सही घेऊन अनेक गैरकारभार करून त्यांचे खापर कामगारांच्यावर फोडले जात आहे. त्या संचालक मंडळीने 4 लोकांच्या नावावर 22 लाखाचे पीडीबी घेतले, पण ती रक्कम परत करण्याचे नाव घेतले जात नाही. त्या संचालक मंडळीने 4 लोकांच्या नावावर 22 लाखाचे बीडीपी घेतले, पण ती रक्कम परत करण्याचे नाव घेतले जात नाही. स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेक्षणीव त्या संचालकाकडून बदनामी केली जात आहे. असे अनेक गैरकारभार करूनही कर्मचारी यांच्यावर आरोप घालणारे ते संचालकच भ्रष्ट असल्याचा आरोप जाधव यांनी शेवटी केला आहे. तसेच एका संचालकाने पाईपलाईन करण्याच्या नावाखाली सोसायटीकडून 10 लाख असे 3% कर्ज घेतले होते, पण पाईपलाईन न करता जुन्या पाईपलाईनचे चित्र दर्शवून सोसायटीकडून पैसे काढल्याचे आरोप सर्जेराव जाधव यांनी व्यक्त केले. एक्झाम्पल दुसरं, एका डायरेक्टरनी 12 लाख रुपये बीडीपी 3 ते 4 नावावरती कसलाही ठराव नाही, मॉर्गेज नाही, चेअरमनची मान्यता नाही, 12 लाख रुपये 1 महिन्यात ते तुम्ही घेतलेले आहेत, अजूनपर्यंत त्याचं कसलंही नाव नाही. तिसरी गोष्ट, एकाच्या नावे 10 गुंठे जमीन नाही, पण 2 लाख रुपये बीडीपी 2 डायरेक्टरनी शिफारस करून, त्या 8 पैकीचं 2 डायरेक्टरनी शिफारस करून 2 लाख बीडीपी दिले. चौथं उदाहरण, केसीसीची पद नसताना कसलीही पद मंजूर नाही, पण त्यातल्या 2 डायरेक्टरनी सेक्रेटरीवर दबाव आणून 1 लाख रुपये, त्याला कसलाही कागद नाही, ठराव नाही, कुठल्यालाही मॉर्गेज नाही, ठराव नाही, चेअरमनची संमती नाही, आणि ते सुरुवातीपासून सांगतायत चेअरमन विश्वासात घेत. अरे तुम्ही 8 लोक आहात आणि चेअरमन तुमच्या समोर आहेत, गेल्या 7 महिन्यामध्ये एकदा तरी तुम्ही चेअरमनना बोलवलंय का, त्याला विश्वासात घेतलंय का? कधीही नाही. परस्पर मीटिंग येणे, त्या देवळात जाऊन मीटिंग येणे, तिकडे मीटिंग येणे, कुठेही चेअरमन त्या ठिकाणी उपस्थित नसतात. चेअरमनला विचारायचं नाही, किंमतही द्यायची. अशा पद्धतीनं हा कारभार बीडीपीच्या वतीने 16 ते 17 लाख रुपये सेक्रेटरी चेअरमनवर दबाव, चेअरमनची नंतर सही गेली, कारण आम्ही 8 जण आहोत, आमची मेजॉरिटी आहे, आम्ही सांगत तसंच चाललं पाहिजे. हे बेकायदेशीर कृत्य आतापर्यंत चालत आलेलं आहे. आणि त्याशिवाय दरम्यानच्या काळामध्ये चेअरमनने 1-2 डायरेक्टरी स्टाफचा काही अनियमित कर्ज उघडकीस आणलं, आणि त्यावेळी ते कर्ज उघडकीस आणल्यानंतर ह्या लोकांनी त्या 12 च्या 12 लोकांना आजच्या आज काढायचं. त्यावेळी चेअरमनने सांगितलं या पद्धतीने आपल्याला काढता येणार नाही, की त्यालाही काही प्रोसिजर आहे, नियम आहेत, आपण ऑडिट करून घेऊ, अजून काही अनियमित कर्ज निघते का पाहूया, ते भरून घेऊया, आणि त्याच्यानंतर मग जनरल कौन्सिल घेऊ, जनरल कौन्सिलमध्ये सभासदांच्या ठराव करून घेऊ, आणि मग त्यांना काय शिक्षा द्यायची. आम्ही चेअरमन, त्यांचा प्रचार आहे की चेअरमन स्टाफच्या बाजूने आहेत, अजिबात नाही. स्टाफ जर चुकत असेल, काही गुन्हा केला असेल, तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, याच मताचे आम्ही आहोत, आणि त्याप्रमाणे चेअरमन कार्यरत आहे. पण चेअरमनवर आरोप काय करायचा? चेअरमन स्टाफच्या बाजूने आहेत, चेअरमन आमच्याबरोबर मीटिंगला येत नाही. तुमच्या मीटिंग कुठल्या? अनियमित मीटिंग सगळ्या, कुठलीही. आज तेच उदाहरण सांगतोय मी, गेल्या 2-3 महिन्यामध्ये एआरकडे तक्रार करण्यात आली या स्टाफच्या अनियमित कर्जाविषयी, पण त्याच दरम्यान आम्ही त्यांना सांगत होतो अगोदर कर्ज भरून घेऊ, आणि मग तुम्हाला काही शिक्षा जनरल कौन्सिलमध्ये देता येईल. ते दुसरे अण्णासाहेब पवार हे माजी चेअरमन होते, आमचे एक दादा गणपतराव जाधव, ह्या 3 चौघांनी सपोर्ट केल्यामुळं केवळ आणि केवळ 1,20,00,000 रुपये लोन आम्ही भरून घेतलेलं आहे, जे अनुभव. त्याच्यानंतर चेअरमन विश्वासात घेत नाही म्हणून तुम्हीच सांगता, पण चेअरमनला तुम्ही कधीही विश्वासात घेतले? तुम्ही 8 जण आहात, चेअरमन 1 आहात, हे चुकीचं आहे.
चेअरमनला कधीही विश्वासात न घेता प्रत्येक निर्णय तुम्ही आजपर्यंत घेत आलेला आहात. त्याशिवाय संस्थेविषयी कुठल्याही प्रकारचं प्रेम कुठल्याही प्रकारची आस्था तुमच्याकडे नाही, कारण आजपर्यंत कधीही संस्थेचं एक रुपयाचं कर्ज वसूल व्हावं असं तुम्ही कधी प्रयत्न केला नाही, किंवा संस्थेचं हित लक्षात घेऊन एकही निर्णय तुम्ही आतापर्यंत घेतलेला नाही. केवळ एक पोत लागवड देखील तुम्ही सोसायटीमध्ये आजपर्यंत 7 महिन्यामध्ये या डायरेक्टरने प्रत्येकाची शेती असून एक पोत लागवड देखील खरेदी केलेली नाही, तर आपली सोसायटी उत्तम चालेल का? याच्याशिवाय सोसायटीची बदनामी करून आज गेल्या 7 महिन्यामध्ये सोसायटीचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे, सोसायटीची खूप मोठी बदनामी केलेली आहे. जे सभासदांनी विश्वासाने या ठिकाणी डिपॉझिट ठेवलं होतं त्या लोकांनी आपलं डिपॉझिट काढून घेतलं का? तर हे सगळं कृत्य बघून गेल्या 7 महिन्यातलं तुमचं अनियमित बेकायदेशीर जे चाललेलं आहे कारभार त्याच्याविषयी विश्वास लोकांचा कमी होत चाललेला आहे, म्हणून त्या लोकांनी डिपॉझिट कमी केलं. त्याशिवाय लागवडीचा खप कमी झाला, पत कमी व्हायची शक्यता आहे, कारण तुम्ही सर्व नेत्याजवळ तुम्ही जवळजवळ जाऊन सर्व गाराण मांडलेलं आहे. त्या नेत्यांनीही तुम्हाला सांगितलं, एआरनी सांगितलं, चेअरमननी सांगितलं, डीसीसीच्या चेअरमननी सांगितलं, किंवा सर्वांनी मिळून चालवा, ही सहकारी सोसायटी आहे आणि ही सर्व सभासदांची सोसायटी आहे, पुन्हा एकट्या दुकट्याची नाही, पवार जाधवांची नाही किंवा चिगरे संघमेंची नाही, ही सर्व गावची सोसायटी आहे, ही गावची शान आहे. एवढीच उत्तम चाललेली सोसायटी ती अधिक चांगल्या पद्धतीनं चालावी म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं, पण आश्चर्य वाटणं वाटल्याशिवाय राहणार नाही. ती चांगली चालण्याऐवजी ती आणखी दुसरीकडेच वाटचाल करते. याचं केवळ आणि केवळ उदाहरण म्हणजे हे गेल्या 8 महिन्यातला ह्या 8 लोकांचा कारभार. कुठलाही कारभार प्रोसिजर धरून नियम धरून किंवा कायद्याला धरून नाही. आणखी एक बाब, बाहेरचे लोक मीटिंगला येतात असेही काही लोक म्हणतात. सुरुवातीच्या 2 मीटिंगला मी थोडं लक्ष का घालायचो की आमचे चेअरमन थोडेसे शिक्षण त्यांचं कमी आहे, म्हणून मी बाहेर बसायचो आणि यांची मीटिंग आत व्हायची. पण 2 मीटिंग झाल्यानंतर हे सगळं कृत्य लक्षात आल्यानंतर चेअरमनने सांगितलं, नाही तुम्ही मीटिंगला यायला पाहिजे, नाही तर माझ्यावर प्रेशर आणतात, सेक्रेटरीवर प्रेशर आणतात आणि हे कृत्य करतात. त्यामुळे मी 1-2 मीटिंगला जाण्याचा प्रयत्न केला, मी मीटिंगला गेले की हे बाहेर मीटिंग होऊच दिली नाही. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी कुठलंही प्रोसिजर पाळायची नाही. दुसरं तिसरं कुणीही मीटिंगला येत नव्हतं, कारण सुरुवातीच्या पॅनलपासून मी आहे त्यामुळं चेअरमनना आम्ही दिलेलं आहे. कारण आमचा माझा अर्ज बाद झाल्यानंतर दुसरा कुठलाही जाधवांचा अर्ज नव्हता, ह्याच 8 लोकांनी गळ घालून आमचा अर्ज घेतला, निवडून दिलं, चेअरमन केलं आणि परत तुम्ही त्यांच्या विरोधात लढताय, हा काय कुठला न्याय? तर अशा प्रकारचं थोडक्यात मी तुम्हाला सांगितले, अजून बरंच काही सांगता येईल सोसायटीविषयी. आणि ही सोसायटी जेणेकरून चांगली चालावी म्हणून आमचे लोकप्रतिनिधी असतील, एअर असतील किंवा आणखी डीसीसी चेअरमन असतील, ह्या सुद्धा लोकांनी सांगितलं, सर्वांनी मिळून चांगली चालवा, सहकारी सोसायटी आहे, तिथं ऐकाय हो म्हणायचं आणि इथं आलं की आणि 1-4 अर्ज द्यायचे. ते आजच्या आज आम्हाला ते रेकॉर्ड पाहिजे. सेक्रेटरीनी जे रेकॉर्ड देता येत ते दिलेलं आहे, पण जे नियमानुसार कायद्यानुसार देता येत नाही त्याविषयी लेखी पत्र दिलेले आहे, तरी पण त्याच्यावर दबाव, त्याला मारायला द्यायचं, त्याला शिव्या द्यायची. 1 दिवस तर कहर केला, ह्या सेक्रेटरीने ठराव करून काढून टाकलं. पण काढायचंच असेल तर अशा पद्धतीने काढता येणार नाही तुम्हाला, ते काढूया पण जनरल कौन्सिलमध्ये, कायदा नका. त्या सेक्रेटरीला काढून टाकलं, इथंच थांबलेलं नाही, त्या सेक्रेटरीला काढून टाकण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती ठराव लिहून घेतला. आणि दुसरे एक माजी सेक्रेटरी असतील, नाव सांगतोय तुम्हाला मी, धोंडीबा पवार माजी सेक्रेटरी, त्यांच्या चिरंजीवना त्या ठिकाणी बसवण्याचा घाट घातला. हे अशा प्रकारचं कृत्य केवळ राजकारणासाठी, ग्रामपंचायतीचे इलेक्शन आले त्याच्या पुढे त्याच्या समोर येऊन अण्णा पवार बोलताना म्हणाले की चुकीच्या मार्गावर असलेल्या सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आम्ही काहीही चूक केलेली नाहीये, त्यामुळे केस कुठेही जाऊ दे, आम्ही लढण्यास समर्थ आहोत, आमचे कार्य प्रामाणिकपणे आहे आणि आम्ही चांगलेच कार्य करत आलो आहोत. आणि हे डायरेक्टर म्हणून सुमारे 10 वर्ष मी प्रामाणिकपणाने कारभार केलेलो आहे, तरी पण आमच्याकडनं थोड्याशा चुका झाल्या तर मी मान्य करतो. कुठल्या चुका झाल्या
तर आमच्या कर्मचारी वर्गाने सेक्रेटरी आणि स्टाफ वर्गाने अनियमित किंवा जास्ती कर्ज घेतलं तर जवळजवळ सर सांगितल्याप्रमाणे 125,000 कोटी रुपये त्यांनी कर्ज घेतलं तर आणि ते जाधव मामा गणपा मामा आम्ही आणि सर्जेराव सर आम्ही त्यांना दबाव आणून आम्हाला माहीत नाही ते तुम्ही आमच्या पेठमध्ये तुम्ही माहीत नाही ते कर्ज घेतलाय आणि ते आम्ही उद्याच्या उद्या तुम्ही भरायलाच पाहिजे म्हणून तुमचे शेतं लिहून घेत आहोत आम्ही कधी सोडणार नाही तुम्हाला म्हटल्यानंतर त्यांनी 8 दिवसात 1,25,00,000 रुपये सगळं कर्ज त्यांनी कर्मचारी वर्गाने भरून घेतलेलं आहे. आम्ही काय कर्मचारी वर्गांना पाठिंबा देत नाही आणि ते चांगलं कृती केलं असं म्हणत नाही पण आमचं मागणी आहे सर म्हटल्याप्रमाणे आम्ही जनरल मिटिंगमध्ये घेऊया 12 स्टाफ आहे 12 लोकांना काढून टाकूया पण ह्या पद्धतीनं दबाव आणून किंवा अर्जी लिहून घेऊन असं होत नाही. त्यांना केस घातलं तिने त्यांना काढलो आम्ही आणि कर्मचारी वर्ग सोसायटीवर केस घातलं तर त्यांना बसून पगार द्यायला लागते हे सुद्धा आम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि हे कर्मचारी चांगले आहेत म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत नाही तर ह्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि तिने माझं आणि 11 कर्मचारी लोकांचं AR ऑफिसमध्ये केस दाखल केल्या परवा मला नोटीससुद्धा आलेलं आहे आणि ह्यात आमचे चेअरमनसुद्धा सहभागी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग मी म्हटलो त्यांना आता कोर्टात नव्हं तुम्ही आता सध्या 8 दिवस आम्ही बसूया सोसायटीत आणि ऑडिटरला बोलूया CA ला बोलूया त्याला ऑडिट करायला लागूया आणि आमची जरा सही असली आणि आमच्या संमतीनं जरा चुकीचं काहीतरी झालेलं असलं तर मी जाग्यावर येतो पैसे भरतो आणि आम्ही राजीनामा आम्ही तर आमचं पॅनल तर आलंच नाही तुम्ही लोक तुम्हाला गावचे लोक निवडून दिल्यात आम्ही पराभव मान्य केलेला आहे चांगलं चालवा व्यवस्थित चालवा आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करतो ऑडिट करून घ्या सेक्रेटरीचं आणि काय निघतंय बघा आमचं काय निघतंय बघा आम्ही सुद्धा भरायला तयार आहे आम्ही चुकीचं काय केलंच नाही आम्ही स्वतः काय आम्ही वापरलं नाही किंवा स्वतः आम्ही लोन काढलं नाही कामगार वर्गाने चूक केली आहे ते सरांनी आम्ही भरून काढलेलं आहे त्याच्याबद्दल काय अडचण नाही आणि याच्या पूर्वी सुद्धा 10 वर्षाच्या पूर्वी 5 कोटी कर्ज होतं 15 कोटी आम्ही कर्ज सभासदांना 3% दरानं दिलेलं आहे 50-60 ट्रॅक्टर आम्ही मागच्या आमच्या 10 वर्षामध्ये सत्याप कवाडे असू दे बसाप मिर्जे असू दे आमचं सर्व संचालक मंडळाने 50 ट्रॅक्टर दिलं आहे 50 पाईपलाईन लोन केलं आहे 3% 15 कोटी रुपये 0% दरानं व्याजानं दिलं आहे बिल्डिंग आम्ही जवळजवळ 1,25,00,000 रुपयाची बिल्डिंग बांधलं आहे तिने 70,80,000 खर्च येते म्हणतात ते सुद्धा इन्क्वायरी करू देत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्यांना तयार आहे कोर्टात जाऊ देत किंवा इथं ऑडिटरला बोलवू देत आम्ही समोरासमोर बसून तयार आहे आम्ही जरा काहीतरी प्रामाणिकपणानं आम्ही किंवा आम्ही काहीतरी गैरमार्गानं आम्ही काहीतरी व्यवहार केलेला असलो तर आम्ही लोकांचे सभासदांचे मागणी बोलतो आणि जाग्यावर आम्ही त्यांचं पैसे भरून जातो हे सुद्धा मी बोललो आहे आणि मी दाजीमाने 2-3 वेळा प्रयत्न केलो सरांना घ्या आणि जाधव सरांना घ्या चेअरमनना घ्या विश्वासानं चालवा आमचं तर पराभव झाला आहे आम्हाला काही अडचणच नाही आम्ही येणारच नाही पण लोक तुम्हाला चांगलं करण्यासाठी निवडून दिल्यात 5 वर्ष तुम्ही चांगलं काम करा आणि तुम्हाला निवडून देतील पंचायतीला पण निवडून देतील हे सगळं सोडल्यात आज चेअरमन हांग मिळदा कामगार हिंग मिळदा आज मिळदा 1 पैसा सर सांगितल्याप्रमाणे 1 पैसा वसूल नाही 3 कोटी आम्ही सभासदांना BDP दिलं आहे 1 रुपयेसुद्धा त्यांचं वसूल नाही आणि कामगारांसुद्धा कुठलंच वसूल नाही आणि सर सांगितल्याप्रमाणे त्यांना 10-10 लाख रुपये BDP पाहिजे होता आता 1-12 लाख घेतला 1-2 लाख घेतला 1-2 लाख घेतला 17 लाख रुपये BDP बेकायदेशीर मग सर काय म्हटलं तुम्ही मागं झालं असं करून असावा नियमानं कायद्यानं तुम्ही लोन घ्या BDP घ्या या BDP भरायचं नाही तुम्हाला सूट होतंय तुम्ही लोन भरायचं नाही तुम्हाला सूट होतंय जाधव सर असू दे गणपाम असू दे तिने जवळजवळ 1.5 कोटी सभासदांचं क्राफलोन पैसे नव्हतं पूर झाल्यामुळं लोकांच्याकडे उसाचा पैसा नव्हता आणि जाधव सर 2-3 वेळा 1.5 कोटी तिने तिघं भाऊ 1.5 कोटी लोकांनी शेतकऱ्यांना रिन्यू करायसाठी पैसे जमा केले हे जाधव गोळकडे आखत उतरणे वा बॅरीकडे शिकतावला चेअरमनकडे शिकतावला अवरे प्रकार उतरे असं सुद्धा म्हटलं सर्व सभासदांना इथं सभासद उपस्थित त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप पडतोय तुमचं पण म्हणणं आहे की स्टाफ थोडा तक्रार केले स्टाफचं थोडं चुकी आहे तुमचं पण म्हणणं आहे त्यांचं पण म्हणणं आहे नाही तो दोघांच्या मध्ये कम्युनिकेशन गॅप असं वाटतं का तुम्हाला नाही आम्ही सुद्धा सांगितले त्यांना तुम्ही कायद्यानं त्यांना काढा आम्ही सर चेअरमन सुद्धा आम्ही पाठिंबा देतो कोण काय काय केलं ते आणि एकदा ऑडिट करूया ऑडिट करून त्यांना काढूया नाही तुम्हाला आत्ताच्या काढतो म्हणतात तसं होत नाही त्यांना बसून पगार द्यायला लागते कायद्यानं काढू आम्ही सगळ्यांतर सगळ्यांनाच काढूया आमचं काय त्यांनी पाहुणं किंवा आम्ही काय त्यांना प्रामाणिकपणे आम्ही करून बघूनच त्यांना ठेवून घेतलंय पण चुकीचं होत असतं तर आम्हाला सुद्धा मान्य नाही ते आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहे आणि कधी पण त्यांनी कायदेशीर येऊ देत कायद्यानं सोसायटी चालवू देत कायद्यानं कायदेशीर चालवत नाही असं तुमचं तक्रार आहे होय बेकायदेशीर त्यांना सगळं BDP लोन पाहिजे त्या सगळ्यांना BDP लोन पाहिजे पंचायत इलेक्शन साठी आमचं नाव बदनाम करायचं कामगारांचं अण्णा पवार हा मिळदा हिंग मिळदा म्हणून नाव बदनाम करायचं
आणि उद्या त्यांना इलेक्शनला फायदा व्हावा ह्या हेच एकच उद्देश आहे त्यांचा. आजपर्यंत जाधव सर सांगितल्याप्रमाणे संस्थेच्या फायद्याच्या हिताच्या दृष्टीनं एक सुद्धा तिने काम सांगावं, 6 महिने झालं इलेक्शन होऊन जानेवारीपासून, एक सुद्धा आम्ही हे बाबा संस्थेसाठी संस्थेच्या फायद्याचं शेतकऱ्यांच्या फायद्याचं आम्ही निर्णय घेतलाय आम्ही काम केलंय असं त्यांचा 8 लोक तिने छातीला हात लावून सांगावं मी शेतकऱ्यांसाठी आम्ही फायदा केले आणि त्याला त्यांचं तुम्ही असं काय बेकायदेशीर करू नका त्याला बी तयार नाही तिने. मी दाजी माने कॉम्प्रोमाइज करण्यासुद्धा प्रयत्न केला, हे सगळं स्टॉप राजीनामा द्यायला पाहिजे मग आम्ही कॉम्प्रोमाइज. मग मी म्हटलं आम्ही मालक नाही, चेअरमन आहे, डायरेक्टर आहे, तिने निर्णय घेतात तुम्ही सगळेजण मिळून चालवा म्हणून आम्ही सुद्धा त्याला 2-3 वेळा सांगितलं. आता हे तर विषय निघाला म्हणून आम्ही सांगतो, पण त्या ह्याला सुद्धा तिने तयार नाही. आमचं खरं गावच आमच्याकडे आलंय, आम्ही गावाचं सगळं गाव म्हणजे आम्हीच गावचं नेतृत्व आम्ही करायलंय, सोसायटी म्हणजे आल्या म्हटल्यावर सगळं गावच आमच्या बाजूला आहे असं त्यांचे आणि पंचायती आमचे आहे ह्या उद्देशाने तिने एक राजकीय उद्देश ठेवून तिने कारभार करायला. मीटिंग घ्यायचं असलं तर चेअरमन कशासाठी केले असते मला सांगा तुम्ही, चेअरमन कशासाठी केले असते? अधिकार पहिल्यांदा चेअरमन व सेक्रेटरीचा असतोय, त्याला थोडं प्रत्येकामीच काम करायचं, त्याला काही विचारायचंच नाही, निवडून येते त्या पॅनल मधनं आणि स्वतः आम्ही त्याच्यामध्ये नेतृत्व गाजवण्याचा जर प्रयत्न केला तर खरं काय चांगलं म्हणाला आपल्याला योग्य वाटलं. ते आता चेअरमन आहे ते नेमकं काय ते आपल्या या पतसंस्थेसाठी निर्णय घ्यायचे त्यांच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी तिथं सर आहेत, मोठमोठे लोक आहेत, ते एक अल्प आहेत असं आपण समजू, पण त्यांच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या पाठिंबा सर आहेत का? असा असताना देखील जर सर त्यांना समोर झालं तर खरोखरच आपल्याला म्हणजे अडथळा होणार आहे आणि याच्यानंतर जी BDP लोन असतो किंवा KCC लोन असतो याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे आपल्याला अडथळा होणार आहे. जर आपण सरळच बाजूला काढलो तर आमचं वाचा मुक्त होणार आहे असं त्यांचं नेमकं उद्देश आहे. आणि याच्यामध्ये असं मला वाटतं की हे नेमकं म्हणजे आपले जे काही PKP संस्था आहे हे बाजूला राहिलं, हे बाजूला राहिलं, पण याच्यामध्ये आता मला सांगा आज हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं काय गरज होतं? न्यूज रिपोर्टर बोलून ह्याला न सांगता घेण्याचं काय गरज होतं? कोर्ट मॅटर आहे, कोर्ट मॅटर घातलेला आहे, जे काय म्हणजे आता तिथं कर्मचारी वगैरे तिथे कोर्ट मॅटर चाललेला आहे, पण आपलं मोठंपण दाखवण्यासाठी खरोखर त्याला बोलवायचं आणि लोकांच्या वरती नेमकं बाबा काही ना काही त्यांचं माइंड हॅबिंग करायचं म्हणजे चुकीचं चला यायचं नेमकं असं बाबा चुकीचं चालाय आम्हीच मोठा आहे ते चुकीच आहे म्हणजे जाधव हे चुकीचं आहे आम्ही चांगला आहे दाखवण्यासाठी म्हणजे त्यांचे मेल मला येतं म्हणजे चुकीचं पॉईंट मला दिसतं.